ऑनलाइन पण नाही डायरेक्ट फील्डवर फेसबुक नाही डायरेक्ट फील्डवर आम्ही शेतीचं नुकसान झालं डायरेक्ट बांधावर नाही आम्ही शेतावर गेलो मुख्यमंत्री असून मी स्वतः गेलो उपमुख्यमंत्री गेले आमचे मंत्री देखील सगळ्या शेतावर गेले प्रत्यक्ष झालेलं नुकसान पाहिलं आणि आता कलेक्टर विभागीय आयुक्त देखील सरकार धावतंय सरकार शेतकऱ्याला भेटतंय म्हणून शेतावर मोठ्या प्रमाणावर जिल्हाधिकारी तहसीलदार तलाठी गावागावात जायला लागलेले आहे आणि कॉम्पिटिशन लागली आहे की आपल्या विभागाचा आकडा वाढेल कसा आपल्या विभागातले जास्तीत जास्त नागरिकांना लाभ कसा मिळेल त्याला लाभार्थी कसं होता येईल याची चढाओढ लागली आहे हे फार अतिशय चांगली बाब आहे शेवटी सरकारने घेतलेले निर्णय सरकारने सुरू केलेल्या योजना खरोखर लोकांपर्यंत पोहोचवायचे असतील तर हे आपले अधिकारी जे आहेत हे अधिकारीच खऱ्या अर्थाने महत्त्वाचा दुवा ठरणार आहेत आणि मी नेहमी सांगतो लोकप्रतिनिधी आणि प्रशासन शासन आणि प्रशासन ही रथाची दोन चाकं आहेत ही दोन चाकं समान वेगाने धावली पाहिजे आणि जेव्हा ती समान वेगाने धावतात त्या शहराचा त्या जिल्ह्याचा त्या राज्याचा विकास अतिशय वेगाने होत असतो आणि म्हणून आम्ही सरकार स्थापन केल्यापासून सर्व अधिकारी अतिशय चांगलं काम करतात पूर्वीसारखं काही स्पीड ब्रेकर नाहीत पूर्वीसारखं काही अडचण नाही सगळे स्पीड ब्रेकर आम्ही काढून टाकले आता गाडी सुसाट जायला काय हरकत नाही आणि म्हणून आणि ऑनलाईन पण नाही डायरेक्ट फील्डवर फेसबुक नाही डायरेक्ट फील्डवर आम्ही शेतीचं नुकसान झालं डायरेक्ट बांधावर नाही आम्ही शेतावर गेलो मुख्यमंत्री असून मी स्वतः गेलो उपमुख्यमंत्री गेले आमचे मंत्री देखील सगळ्या शेतावर गेले प्रत्यक्ष झालेलं नुकसान पाहिलं आणि आता कलेक्टर विभागीय आयुक्त देखील सरकार धावतंय सरकार शेतकऱ्याला भेटतंय म्हणून शेतावर जाऊ लागलं ही चांगली बाब आहे हे चांगले संकेत आहे याच्यामधून काय होतं याच्यात एवढंच होतं की आपली सरकारी यंत्रणा अलर्ट होते ॲक्टिव्ह होते आणि त्याचा लाभ जो आहे या सर्वसामान्य शेतकऱ्यांना मिळतो सर्वसामान्य नागरिकांना मिळतो आणि हेच आम्हाला अपेक्षित आहे आम्हाला दुसरं काही अपेक्षित नाही आम्ही 24/7 काम करणारे कार्यकर्ते आहोत हा एकनाथ शिंदे तुमच्या समोर आज मुख्यमंत्री म्हणून उभा असला तरी सुद्धा मी कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो आजही कार्यकर्ता म्हणून मी काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे त्यामुळे कामाची जी सवय आहे बाळासाहेबांनी दिघे साहेबांनी जी काय शिकवण दिलेली आहे या शिकवणीच्या माध्यमातून आपण राज्याला पुढे नेतोय आणि म्हणून शासन आपल्या दारी हा कार्यक्रम तर सुरू आहेच शिवाय एखाद्या महालाभार्थी या पोर्टलवर आपली नोंदणी करून ज्याला याचा लाभ घ्यायचा असेल कारण महालाभार्थी अगोदर होतं आणि ते देखील आपण पुन्हा ॲक्टिवेट करतोय महालाभार्थी पोर्टल वरून देखील ज्या लोकांना योजनांचा लाभ घ्यायचा असेल ती देखील आपण सोय केलेली आहे.